भाजपचे भक्कम संघटन महापालिका निवडणुकीपासून वाढवलेली ताकद आणि मतदारसंघातील बदललेली परिस्थिती लक्षात घेता पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकदीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र काँग्रेसचा हा एकेकाळचा पर्वती मतदारसंघ बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला काँग्रेस राष्ट्रवादीला परत मिळवण्यात यश येईल का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तत्पूर्वी या भागातील नागरिकांचा कौल कोणाला आहे हे जाणून घेऊयात. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार करतायत. मी आता आली पर्वती मतदारसंघामध्ये. इथले काही नागरिक आहेत. सध्या या मतदारसंघात हवा कुणाची आहे आणि कुठल्या बाजूला कौल आहे ते आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इथले प्रत्येक वयोगटातील नागरिक आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहेत. काका काय वाटतं, कुठला मतदारसंघ आहे हा? पर्वती मतदारसंघ. बरं, हवा कोणाची? हवा आता तसं काय सांगता येत नाही. बरं, तुम्ही काय सांगाल, कोण आहे तिथे उमेदवार थांबलेले? इथं भाजपतर्फे माधुरीताई मिसाळ थांबलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीकडनं अश्विनीताई कदम थांबलेले आहे. बरं, हवा कोणाची असं वाटतं? हवा कोणाची अशी सांगता येत ना. दोन्ही पक्ष तडजोड आहे. दोन्ही पक्ष एकदम सर्रास आहेत दोन्हीकडं आलं लक्षात. हां, दोन्ही पक्षांचे बळ ताकद वगैरे दोन्हीकडनं आहेत. विकास पद्धतींचा दोन्हीच आहे. तसं हवा कोणाची तसं सांगता गेलं तर आता सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJP सरकार आहे. हला का लक्षात, तसं थोडं पारडा आपण या साईडला जड असं असलं आपण समजू शकतो. तसंच विकासाच्या मुद्द्यावर पण तसं नाही व्हायलं तर राष्ट्रवादीने पण थोडाफार तसा विकास केलेला आहे ना, असं नाही. त्यामुळं हवा कोणाशी आत्ता सध्या तसं बघायला गेलं सांगता येणार नाही. पण अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत. कुठला विकास होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं आम्हाला जास्ती पाण्याची समस्या आहे. बाकीचं रोडचे, गटर लाईन, वाहतुकीचे अशा भरपूर इथं समस्या आहे. असं एक सांगता येणार अशा भरपूर आहेत. बरं काका, कसं उमेदवार असला पाहिजे तुमच्या या मतदारसंघामध्ये? तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे? प्रगतीची आहे, वार्डाचे विकासाचं आहे, रस्ते आहेत, वाहतूक आहे. आता हे पाणी वगैरे आलं, पूर वगैरे आलं, त्याच्या काही समस्या बऱ्याच आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत बऱ्याच आहेत. त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. बरं, सध्या आपण पाहतो की मोठ्या नेत्यांच्या, भाजप असेल, राष्ट्रवादी, सर्व नेत्यांच्या सभा होत आहेत. मात्र सध्या मुद्दा जो येतो तो 370 ह्याच्यावर निवडणूक लढवली जाते. काय वाटतो, कितपत योग्य आहे हा मुद्दा निवडणुकीसाठी? खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर हा निवडणुकीकरता मुद्दा असू शकत नाही, कारण तो देशाचा प्रश्न आहे. त्याच्यात देखील त्याचे रिझल्ट काय येतील यू कॅनॉट प्रिडिक्ट ॲट दिस सँक्शन. परंतु पर्वती मतदारसंघाचा विचार केला तुम्ही, पहा, ही सगळ्यात मागासलेला असा तो मतदारसंघ आहे. खरं तर इतकी तो रिझर्व होता. इथे कुठल्याही प्रकारचं चांगलं हॉस्पिटल नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे. पाण्याच्या सुविधेबद्दल थोडंसं चढ असल्यामुळं बोंब आहेच. आणि इन एनी केस एज्युकेशनच्या बाबतीत पण कुठलाही वेगळा असा डिसिजन घेतला जात नाही. माझं स्पष्ट मत आहे की ससूनसारखं एखादं हॉस्पिटल या एरियामध्ये किंवा MRI 2-4 मशीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या एरियाचा विकास होणं शक्य नाही. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी विकासाचं कारण गरजेचं असतात कुठल्याही देशाच्या. महाराष्ट्राचा विचार केला तरी तोच प्रश्न येईल. एक तर इथं शिक्षणाच्या सुविधा काहीच नाही. कुठल्याही या एरियात एकही चांगलं असं कॉलेज नाही किंवा कुठल्या शाळांचं हे नाही आहे. आणि हॉस्पिटलच्या बाबतीत खूप मोठी बॉम्ब आहे. आणि हा पेट एरिया असल्यामुळं खूप जुनी लोक इथं आहेत, तेव्हा इथं आतमध्ये विकासाला पण चान्सेस नाही आहेत. तर जो पक्ष खरंच विकासाला प्राधान्य देईल त्याच पक्षाला चान्सेस आहे. आणि आत्ताच्या उमेदवारांबद्दल बोलायचं म्हटलं तर दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. खरं तर माधुरी मिसाळांनी 2 वेळा त्यांनी आमदारकी गाजवलेली आहे. आणि यांनी देखील अश्विनीताईंनी त्या कॉर्पोरेशनमध्ये साई समितीच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्या पण कारकिर्द गाजलेली आहेत. परंतु तरी देखील महाराष्ट्राचा विचार करता BJP ह्याला थोडंसं प्राधान्य लोक देत आहेत. याचं कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे तो 370 मुद्दा लोकांपर्यंत पोचतच नाही आहे. आत्ता त्याची काही गरज पण नाही आहे. पण महाराष्ट्राचा किंवा पर्वती मतदारसंघाचा विचार केला तर जो कोणी निवडून येईल या 3 गोष्टी देऊ शकत असेल, शिक्षण, पाणी आणि मेडिकल सुविधा, त्यांनीच पुढं प्रगती आहे. नाही तर तुम्ही आत्ता पाहाल सगळ्यात बॅकवर्ड असा एरिया आहे. पाणी जे काय आलं तिथं याचं कारण तिथं नदी नाल्याला कुठली सोय नाही. ड्रेनेज सिस्टम देखील टेम्पररी रिपेअर केली जाते, कुठेही नळाचा फोर्स नाही. अशा परिस्थितीमध्ये जर बदल झाला नाही तर खरोखर कुठलं सरकारालाही महत्त्वाचं नाही की कोण आमदार निवडून आलं महत्त्वाचं नाही. आमचं स्पष्ट मत आहे की त्यांनी यात लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर पुढे असाच असंतोष राहील असं मला वाटतं. उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? उमेदवार नागरिकांचे प्रश्न सोडवणारा असावा. व आत्ता जे उमेदवार आहेत
त्यांनी जागोजागी जे नाले होते ते बंद केलेत, ते नाले बंद केल्यामुळे जागोजागी झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं, हे कारण मेन हे उमेदवार याच्याकडे दुर्लक्ष करतात। पाण्याची समस्या, गटारांची समस्या या मूलभूत समस्या दिसल्या, या मूलभूत समस्या आहेत। आत्तापर्यंत दोन वेळा माधुरी मिसाळ या भागातनं निवडून गेल्यात, पण ह्या भागात त्यांनी दुर्लक्ष केलेले, त्याच्यामुळं आत्ता नागरिक पर्याय म्हणून अश्विनी कदम यांना पाहतील। सध्या हवा कोणाची असं वाटतं? असं सांगता येणार नाहीये की दोन्ही आता उमेदवार तुल्यबळ आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफाट लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पाण्याच्या इथं इतका प्रॉब्लेम आहे। धरणं यांनी बांधायला आत्ता सुरुवात केली तर 7-8 वर्षांनी धरणं बांधतील, पाऊस कितीही पडला तरी धरणाचं इथं नियोजन नसल्यामुळं पाण्याचा प्रश्न हा आयुष्यभर राहणारच आहे। तरी आता त्यांनी विचार करावा की बाबा पाण्याची समस्या कशी सुटता येईल। आणि दुसरी गोष्ट, बेरोजगार इतका प्रचंड वाढलेला आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत। 370 ठीक आहे ते केंद्रातला विषय, त्याच्याशी पुणे नागरिकांना आत्ता तरी काय कर्तव्य नाही। फक्त आता एकच दुःख आहे की रोजगार कसा व्हायला पाहिजे, लोकांना नोकऱ्या कशा मिळाल्या पाहिजेत, याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बेरोजगारीचा प्रश्न आहे म्हणजे तो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। काका कुठला मतदारसंघ आहे? हा पर्वती मतदारसंघ। कोण उमेदवार थांबलेत? आता दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत। कोण, नाव काय उमेदवारांचे? एक अश्विनी कदम आणि माधुरीताई मिसाळ। बरं, कोणाचं पार्ट जड आहे असं वाटतं? तसं काय सांगता येत, आता दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे कुठं तरी एक तर्फा होऊन जाणार आहे। तुम्हाला काय वाटतं, निवडून जरी कोण आले तरी तुमच्या काय समस्या आहेत आणि त्या दूर झाल्या पाहिजे? इथं म्हणजे समस्या खूप आहेत। आता 10 वर्ष मिसाळबाई होते, पण त्यांनी या सायकडे इकडे लक्ष दिलं नाही, कुठं लक्ष दिलं नाही। आणि आता जे आता हे अश्विनीबाई आले, आता हे किती लक्ष ते ह्याच्यावर महत्त्व आहे, कारण का जे विकास व्हायला पाहिजे अजून झालं नाही मतदारसंघामध्ये 10 वर्षात विकास झाला नाही असं यांचं म्हणणं आहे। माधुरीताई मिसाळ या पर्वती मतदारसंघात बरेच दिवस झाले फिरकल्यासुद्धा नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे? आमचं मत काय असणार, नागरिकांच्या सर्व सुखसोयी व्हाव्यात, नागरिकांच्या विचारांचं त्यांनी सर्व उमेदवारांनी प्रत्येक पक्षांनी राजकीय पक्षांनी लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। तसं होत नाही आताच्या इलेक्शनला, तर असं दिसतं आहे की एकाच पक्षाची माणसं दोन पक्षांचा प्रचार करतायत। कुठल्या पक्षाची? नाही ते पक्ष आता हे काम तुम्ही मीडियावाले बघायचं ना, जेव्हा तुम्ही मीडिया जनमत जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला नक्की निदर्शनाच्या गोष्टी आलेल्या असतात। आमच्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त नागरिकांवरती आरोप केल्यासारखं करतात। मी एक सर्वसामान्य नागरिक, तुम्ही विचारलं माझं मत म्हणून सांगतो की काही आता यार आपण जिथं उभो हा पर्वती मतदारसंघ आहे, या रस्त्याच्या पलीकडे कसबा विधानसभा मतदारसंघ आहे। आता काही वेळा असं होतं की या भागात जे उमेदवार म्हणजे मी आता घरी जरा की मी आहे, मी यांना सांगतो इकडं याला मत द्या तिकडे त्यांना मत द्या, म्हणजे मी सेटलमेंट होते असं म्हणायचं, सेटलमेंटच आहे आता सध्या। म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला की सर्वसामान्य नागरिकाचा कोणी विचार करत नाही आहे। मी आज येणार तुम्हाला सांगणार याला मत द्या, 2 महिन्यांनी येणार सांगणार त्यांना मत द्या, याच्यामध्ये गळचेपी फक्त सर्वसामान्य नागरिकाची। आता हा आत्तापर्यंत पुण्यात मला कळतं आहे असं पाऊस भरपूर झाला, पण ही जी काही गैरसोय झाली, नागरिकांचे हाल झाले, हे असं कधी झालेलं नाही आहे। असं का झालं याचं आत्मपरीक्षण राजकीय पक्षांनी करण्यापेक्षा मी म्हणेन नागरिकांनी जास्त करावं आणि मतदान करावं, कारण मतदार विकला जातोय, तो विकला जाऊ नये एवढी फक्त अपेक्षा आहे। आता मी जसा मतदार तसं इतर सगळ्या मतदारांना आम्ही तेच अभिवादन करतोय की बाबा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा आणि योग्य ते मतदान करा। कोणता विकास होणं अपेक्षित आहे तुम्हाला आता इथं पर्वती मतदार? सर्वतोपरी, सर्वतोपरी पाणी समस्या असेल, गटारांची समस्या असेल, एवढंच होतो। इलेक्शन आलं की पैसे येतात लोकांच्या पाकिटं घरात येतात, पुन्हा 5 वर्ष त्या पाकिटावरती लोक जगतात। म्हणजे आम्ही त्या होडीमध्ये नाही आहोत, आणि ज्यांनी घेतलेली आहे त्यांची पण नाव आहे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, त्यांची घरातली लोक घेतात अगदी स्पष्ट उघडपणे, म्हणजे घराबरोबर किडे रगडले जातात। त्यांचं म्हणणं आहे की सेटलमेंट होऊन मतदान केलं जातं। तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली पाहिजे? तुम्ही या सर, तुम्हाला काय वाटतं? आता 370 मुद्द्यावर बीजेपी इलेक्शन लढते, 370 हा केंद्रीय मुद्दा झाला। आत्ता विधानसभेचे इलेक्शन चालू आहे, तर ते विधानसभेच्या म्हणजे रोजगार एम्प्लॉयमेंट आज मोदी साहेब सगळीकडे ओरडत फिरतात की 65% तरुण 65% तरुण, तर 65% तरुणांसाठी एम्प्लॉयमेंटसाठी यांनी काय केलं? दुसरी गोष्ट, शैक्षणिक बाबतीत फी वाढ वगैरे होती। विनोद तावडे साहेब म्हणतात की तुम्ही ऐपत असेल तर शिक्षण करू नका, हे योग्य आहे का विधान त्यांचं? आणि अशी जी हुकुमशाही झालेली आहे, आणि त्यासाठी कुठल्याही तरुणाला आवाज काढायची
संधी देत नाहीये. हुकुमशाही पद्धतीने राजकारण चाललंय, ते कुठेतरी संपलं पाहिजे. पण या मतदारसंघामध्ये तुम्ही पर्वती मतदारसंघामध्ये आहात, तुम्हाला काय वाटतं काय कोणाचं पारडं जड आहे? पारडा असं कोणाचं जड सांगता येत नाही, कारण का सध्या झालेलं आहे राजकारण ते हुकुमशाहीचं झालेलं आहे. त्याला विरोध करण्यासाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि दोन्ही उमेदवार सक्षम आहे असं कोणीही काही सांगू शकत नाही. आपण पाहिलं की पर्वती मतदारसंघामध्ये मी आलेली आहे, आपण बऱ्याच नागरिकांचं मत इथे घेतलेलं आहे. या मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ आणि अश्विनी कदम या उमेदवार आहेत आणि नागरिकांचं मत पाहिलं तर या संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. आणि बऱ्याच नागरिकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की सेटलमेंट करून इथं मतदान केलं जातं, मात्र ज्या बेसिक सुविधा आहेत तर त्या बेसिक सुविधा इथं अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पेठांचा मुख्य भाग असलेल्या या मतदारसंघामध्ये अजूनसुद्धा बेसिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे मतदान करताना आम्ही नक्की विचार करू असं या नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिन माणूस.